नमस्कार, मी आशा सोनवणे. नमस्कार, मी विष्णू धोत्रे. अभिरुची शहदा सादर करीत आहे सौ वृषाली नगर खैर तालुकी दुष्टचंद्र या कादंबरीतील हृदया. पुढच्या आठवड्यात विनाच्या डोहार जेवणासाठी येणार असलेल्या बाईला आज सांत्वनासाठी येत होत्या. ती भिंतीला पाठ टेकून डोळे बंद करून बसलेली होती. सौभाग्याची कोणतीच खूण तिच्याजवळ शिल्लक राहिलेली नव्हती. सर्वच हिरांत गेलं होत. थोडं बोट पुढे आलेलं होत. त्याच्यावर दोन्ही हात ठेवून हळूहळू त्या पोटाला ती गुरवाडत होती. पण मग पुन्हा डोळ्यातून अश्रूचा धारा वाहू लागायची. आलेल्या बायकाशी तिच्या आईच बोलत असे. बोलता बोलता रडत असे. आज त्याला जाऊन तेरा दिवस झाले. तिला दुःख विसरायला बाहेरी आले. म्हणून बाहेरच्या गावातील ओळख परिचयातील नात्यातील सर्व बायका तिला भेटायला येत होत्या. तिच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. किती डोळेही उघडत नव्हती. बायकांच्या तोंडून सहानुभूतीचे शब्दही तिला आता ऐकावेसे वाटत नव्हते. कारण त्या दिवसापासून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता. अर्थात प्रसंगही तसाच होता. संध्याकाळ झाली. उद्या तिला पुन्हा सासरी स्वतःच्या घरी परत जावं लागणार होत. दुःख विसरायला माहेरी आणलं तर एकच रात्र राहता येत नाही. माहेरी विधवा आई, मोठा भाऊ आणि मोठी बहीण दोन्ही भाचे बाहेरगावी शिकायला, एक 12वीला दुसरा 10वीला. मोठी बहिणी तिला आईपेक्षा जास्त जवळची वाटायची. लग्न करून बहिणी घरात आली आणि विनानेच तिचा ताबा घेतला. वहिनीने जीवही तितकाच लावला होता. विनाच्या लहानपणापासूनच वडील गेलेले. आठवतही नाही त्यांचा चेहरा. आईनेच मोठं केलं. दादा हुशार होता म्हणून शिक्षण झाल्या झाल्या एका शाळेत क्लार्क म्हणून लागला आणि घर सावरलं गेलं. विनासाठी एक सुंदर स्थळ आलं. चांगलं घरदार, एकुलता एक मुलगा, मोठी बहीण, तिचंही लग्न झालेलं. घरात आई वडील. वडील शेती करत होते तर मुलगा ग्रामसेवक म्हणून नुकताच लागलेला होता. हे स्थळ आई दादा व बहिणीला आवडलं म्हणून विनानेही नकार दिला नाही. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. एकमेकांची पसंती झाली आणि लग्नाचा मुहूर्त काढून लग्नही उरकलं. विनाचं बी ए पर्यंतचं शिक्षण झालेलं होतं पण तिने नोकरी करावी असे तिच्या घरातल्यांची व नवऱ्याची शेखरची इच्छा नव्हती. नाही तरी बी ए वर नोकरी आहे कुठे आता हे तिलाही माहीत होत. तिनेही पुढच्या शिक्षणाचा आग्रह धरला. शेखर जवळच्याच गावात ग्रामसेवक म्हणून होता म्हणून वेगळी रूम करण्याचा प्रश्न नव्हता. राहत्या गावाहूनच येऊन जाऊन काम करायचा. शिवाय रोजच जावं लागे असं की नाही त्याच्या मनाचा रोज पालक. बरीच कामं ग्रामपंचायतीचा शिपाईच करून घेत असे. आठवड्यातून 2 दिवस ग्रामपंचायत कार्यालयात गेला तरी सर्व व्यवस्थित झाले. अधूनमधून तालुक्याला भेटी नसेल बस. यामुळे सगळं कसं शांतशील नीट नेटकं चालू. आता तर नवनवं लग्न झालेलं. विडाला घेऊन शेखर एक दोन ठिकाणी फिरायलाही जाऊ लागला. फुलपाखराचे पंख लावून नवनवे दिवस भुलकन पडून जात होते. विनाही शेखरच्या प्रेमात धावून निघत होती. दोघांची जोडी दृष्ट लागण्यासारखीच होती. लग्नाला 6 महिने होतात न होतात तितक्यातच आजूबाजूच्या बायकांमध्ये उत्सुकता लागली. काय मग नवं जुनं काही? विना लाजूनच नकार द्यायची. पण मग सततच्या अशा विचारपूसमुळे तिलाही वाटू लागलं नव्या पाहुण्याची तयारी करावी आपण. मग तिने शेखरजवळ विषय काढलाच. शेखरने तिला थोडं चिडवलंच. आपली काही हरकत नाही बुवा, तुम्ही पहा काय करायचं ते. म्हणजे पुन्हा माझ्यावरच ढकललं तर
जरा तोंड फुगवून बोलली, अरे तसं नाही बाबा, मलाही आवडेल ती बाप पाहायला, चला तर लागा तयारी का? असं म्हणून त्याने तिला जवळ ओढलं. रात राणी ही बाहेर फुलली, निशिगंधही डोळू लागला आणि आता हळूहळू तिच्या चेहऱ्यावर वेगळीच लाली येऊ लागली. कांती सतेज दिसायला लागली. सर्वांना बातमी कळली. शेजारच्या आई वडिलांना आनंद झाला. बरं झालं, आमच्या डोळ्यात एक सर्व ठीक होईल. नातूच तोंड लवकर पाहायला मिळेल तर, शेखरची आई म्हणाली. ना झाली तर काय कशी राहील? अरे चालेल मला नातई, काहीही होऊ दे, पण सुखरूप पार पडो हीच इच्छा. हो आई, आपण काळजी घेऊच का तशी? शेखर, अरे डॉक्टर जसं सांगतील तसं ऐक बरं बाबा. आत्ताचे दिवस चांगले नाही आणि आत्ताच्या मुली खूप नाजूक रे बाबा, पूर्वी तसं नव्हतं, आई म्हणाली. हो आई, तू काळजी करू नको, सर्व ठीक होईल, शेखर म्हणाला. विणाची ट्रीटमेंट सुरू झाली. सगळं छान चाललं होतं. सुरुवातीचे तीन महिने गेले आणि अचानक विणाला ताप आला. दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. शेखर विणाला धीर देतच होता. 3 दिवस दवाखान्यात राहावं लागलं. नंतर तिला खूप अशक्तपणा आला. माहेरच ठेवायचं ठरवलं. शेखरच्या आईनंच सांगितलं तसं विणाची इच्छा नव्हती शेखरला सोडण्याची, पण गेलाच नव्हता. शेखरनं समजावलं. अगं माझी काळजी करू नको, तू तुझी काळजी घे आणि येणाऱ्या काळाची. हो पण तुम्हाला सोडून मला करमणार नाही ना. शिवाय आईची ही काम करण्याची सवय मोडली. स्वयंपाक तर किती दिवसापासून केलाच नाहीये त्यांनी. किती जड जाईल त्यांना. पण ती काळजी तू करतो. आपले काकांचे मनो आहे ना आईच्या मदतीला. अरे हा, त्या ताई आहेत म्हणावं. शेखर विणाला समजून निघून गेला. वहिनी विना जवळ आली. कोण तो म्हणू? अग वहिनी शेखरची चुलत बहीण आहे, लग्न करणार यावर्षी कदाचित. अग इतकी मोठी आहे तर? हो पण छान आहे. आमच्या घरी कायम येणं जाणं असत तिचं. माझी तर मैत्रिणच झाली असं समज. बरं बाई, चांगलंच म्हणावं तर. हे सफरचंद खा आणि थोडा वेळ आराम करा. स्वयंपाक झाल्यावर उठवते तुला. विणानं डोळे मिटले खरे, पण झोप काही येईना. पापण्या आड शेखरच होता. त्याच्या सोबतचे क्षण डोळ्यासमोरून जात होते. ग्लानी आलेली होती, तरी त्या क्षणाला आठवून तिचा चेहरा प्रसन्न होत होता. जवळच वाती वळणारी आई तिचं निरीक्षण करत होती. आईच्या चेहऱ्यावर ही समाधानाचं स्वाद. 5-6 दिवस तसेच गेले आणि आता तिला घरची ओढ जाणवू लागली. शेखर एकदा तिला भेटायला येऊन गेला होता, पण अस्वस्थ जाणवत होता. जास्त वेळ थांबला नाही, जास्त काही बोलला नाही. विना विचारत पडली, काय झालं असेल? आपण इकडे माहिती थांबलो त्यामुळे तर नाराज नाही ना. की ऑफिसमध्ये काही वाद असतील, की घरात आई बाबांशी काही वाद झाले. अर्थात वाद होण्यासारखं घर नाही आपलं, पण काय झालं असेल? तिनं बहिणीजवळ खंत बोलू लागली. बहिणीने तिला समजावलं व आता लवकर स्वतःच्या घरी जाऊन शेखरशी बोल असा सल्ला दिला. विना एक आठवड्यानंतर घरी आली. दादा पोहोचवायला आला. थोडा वेळ थांबला आणि गेला निघून. तिला थोडा अशक्तपणा होताच, पण घरी आल्याचं समाधान होतं. सासू सासऱ्यांनाही बरं वाटलं. विना तू बरी होऊन लवकर घरी आली ते बरंच झालं बाई. माझ्याकडून तर फारसं कामच होईना, सासूबाई खुर्चीत बसता बसता बोलल्या. आई मनू होती ना तुमच्या मदतीला? विना म्हणाली. हो ग बाई, ती होती म्हणून बरं, नाहीतर माझी या वयात तारेवरची कसरतच झाली असती. शेतीची किती कामं. मी शेतात जात नाही खरंय, पण मजुरांना सांगणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, या दाळी साळी वर्षभराच्या करून ठेवणं
किती तरी काम होती ना, शिवाय मनू आता लहान नाही मोठी झाली, उगा तरीणी टाकी कोर आपल्याकडे किती वेळ ठेवणार, ती घरात असली की मग मला गावात मजूर सांगायला जाता यायचं, तोपर्यंत ती स्वयंपाक करून ठेवत असे, मी आली की मग घरी जायची, बरच आवरून ठेवत होती ती, एक तर शेखरचे खाण्यापिण्याचे नाटक, त्यामुळे तीच त्याच्या आवडीच्या भाज्या बिजा करत होती म्हणून करत। सासूबाईंनी वृत्तच वाचून दाखवलं, शेखर अजून घरी आला नव्हता, ती आतुरतेने त्याची वाट पाहत होती, सायंकाळी शेखरच्या येण्याच्या आधी म्हणून घरी होती, जास्त वेळ न थांबता लवकर घरी होती, विणाला तिच्याशी खूप बोलायचं होतं, पण म्हणूने टाळा टाळली, नंतर बोलू बहिणी आपण, मला घरी काम आहे, आईने लवकर बोलावलंय असं सांगून ती निघूनही गेली। वीणाला समजेना काय करावं ते, वीणा घरी येणार हे शेखरला माहीत असूनही तो थोडा उशिराच घरी आला, त्याला पाहताच वीणाला खूप आनंद झाला। शेखरने तिला प्रतिसाद दिला पण तिला काहीतरी खटकल्यासारखंच, ती रात्र होण्याची वाट पाहिला कारण एकांत दोघांना रात्रीच मिळणार होता, रात्रीची जेवण झाली तिला सहज पटापट आवडलं आणि आपल्या रूम मध्ये गेली, पण हे काय शेखर तर झोपी गेला, तिचं मन खटलू झालं, त्याला उठवावं का, पण नको, बिचारा घसला असेल दिवसभराच्या कामाने, बोलता येईल नंतर केव्हा। तिने त्याच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली आणि स्वतःही आडवी झाली, जो काही यायचे नाव घेत नव्हती, अनेक विचार डोक्यात येत होते, पोटावर हात दिला, बाळाशीच थोडं बोलल्यासारखं केलं, त्याला कुरवाळता कुरवाळता ती झोपी गेली। असं करता करता 3 महिने उलटून गेले, पण दोघांमध्ये संवाद फारसा झाला नाही, शेखर रोजच उशिरा यायचा, सकाळी लवकर जायचा, ऑफिसची कामं वाढली, आज काय मीटिंग उद्या काय ग्रामसभा, कधी गावातील दाखले वाटत तर कधी ट्रेनिंग, असं काही ना काही कारण सांगून तो सारखं बाहेर राहायला लागला। वीणा आतून ढासळायला लागली, पण पोटातल्या बाळाची काळजी तिला घ्यावी लागणार होती, असतील जास्तीची कामं, आपण काय दिवसभर घरात बसून असतो, आपल्याला काय करणार ते, अशी स्वतःची समजूत काढून घेत असते। म्हणूनही घरी येण्याचं आता कमीच केलं होतं, तिच्यासाठी चांगलंच तर सांगून आलं होतं, जमण्यासारखंच होतं, कदाचित पुढच्या महिन्यात लग्न उद्भवावं लागणार असं तिची आई म्हणाली होती, कारण नंतर पावसाळा सुरू झाला की शेतीची कामं वाढतील, शिवाय मुलांकडच्याही काही करत आहेत, लग्नाच्या तयारीमुळे मनूच जमत नसावं असा तिने अंदाज लावला। वीणाला आता 6वा महिना सुरू झाला होता, 7व्या महिन्याच्या सुरुवातीलाच पोटी भरण्याचा छान कार्यक्रम करू असं सासूबाई सोबतच ननदबाईंचंही म्हणणं होतं, म्हणून त्या तयारीला लागल्या। कोणाकोणाला बोलवायचं, जेवायला मेनू काय ठेवायचा याचं नियोजन सुरू झालं, वीणासाठी हिरवीसाठी शेखरनं त्याच्या पसंतीची आणली, त्यावर पुन्हा फुलाफुलांच्या दागिन्यांच्या साजची ऑर्डर दिली, बंगळी घरात होतीच, बंगळी सजवण्यासाठी फुलांच्या माळा सांगितल्या, सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं, शेखरही वीणाला आता वेळ देत होता, पोटातल्या बाळाशी तोही संवाद साधू लागला, शेखर पोटावर हात ठेवून बाळाशी उडू लागला की बाळही पोटात गरगर फिरून छान प्रतिसाद देत असे। वीणा मोहरून जायची, बाप लेकाच्या संवादानं तीही आनंदित व्हायची, शेखर पूर्वीसारखा आपल्याला वेळ द्यायला लागला, त्यामुळे मधला काळ ती विसरून गेली। विनाकारण काय उखाळ्या पाखाळ्या करण्याच्या, हे क्षण आनंदाचे आहेत ना, मग कशा पूर्वीचा विषय, तिने मनाशी ठरवलं आताचे हे क्षण अत्तराच्या कुपीत सांभाळून ठेवावे, तसे ती मनात ठेवू लागली। विना आता जमिनीवर चालतच नव्हती, जरूर पाऊल जरी जड होत तरी हवे तरंगत होती, किती लाड किती गोड हुरडून गेली। 6वा महिना संपत आला आणि एके दिवशी सायंकाळी मनू
घरी आली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता. विनाला ओळखलं, काहीतरी झाले. मनूने तिने मनूला छेडलंच. काय म्हणू ताई, काय झालंय? चेहऱ्याचा रंग उडालाय की? अशा उदास उदास का बरं आमच्या ताई? अगं काय असणार, आता लग्न तोंडावर आलंय ना, माहेर सोडून जावं लागेल. इतक्या लाडाखोडात वाढलेली थोडं वाईट वाटेलच ना, खरंय ना बेटा? विनाच्या सासूबाई हसत हसत बोलल्या. हो काकू, असं म्हणून मनू घाईघाईनं जायला लागली. जाताना विनाचं लक्ष नसताना तिनं शेखरला कसला तरी इशारा केला. शेखर दचकला, काय असेल? म्हणून एक छोटासा कागद शेखरच्या हातात ठोकला आणि निघूनही गेली. शेखर तसा स्वतःच्या खोलीत गेला. विना शेखरसाठी चहाच करत होती. कागद गुळगुळून पाहिला आणि त्याला धक्काच बसला. इतक्यात विना चहा घेऊन आली. शेखरला घाम आलेला पाहिला, ती घाबरली. काय झालं? विनाने विचारलं. मला थोडं बरं वाटत नाही, तू बाहेर जा, असं त्यानं तिला सांगितलं. डॉक्टरांना बोलू का? नको, मी सांगितलं ना तू बाहेर जा म्हणून. तो चहा ठेव टेबलावर, मी घेतो, मला आराम कर. ठीक आहे. विना घाबरी मुली झाली खरी, पण शेखरनं बजावल्यामुळे रूम मधून बाहेर आली. डोक्यात विचार चक्र सुरू झाले. अशातच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. एकदा शेखरला रूम मध्ये जाऊन पाहून आली. शेखर पाठमोरा झोपलेला होता. लागली असेल झोप, निवांत झोपू द्यावं म्हणून तिने त्याला उठवलं नाही. रात्र झाली, जेवणाची वेळ झाली, तरी शेखर रूम मधून बाहेर आला. रात्री सर्वजण सोबतच जेवायला बसत. आज विनाही दमली होती, कामापेक्षा विचाराने जास्त. शेखरला जेवण्यासाठी बोलवायला सासूबाईच गेल्या आणि मोठ्या ओरडल्या. त्यांच्या ओरडण्याला विना व सासरे दोघे धावत गेले आणि समोरचं दृश्य पाहून ना बेशब्द झाले. सासऱ्यानं खांब फुटला. दोघे सासू सासरे मोठ मोठ्याने ओरडू लागले, रडू लागले. शेखरनं डाव्या हाताची नस कापली होती. त्यातून रक्त प्रवाह सुरू होता. त्याच रक्तानं भिजलेल्या गादीवरच निवांत तो झोपलेला होता. कायमचाच हातात दोन ओळींचा कागद. माझ्या वर्णासाठी कुणालाही जबाबदार धरू नये. सासऱ्याच्या रडण्याच्या व ओरडण्याच्या आवाजानं शेजार पाजारची गल्लीतली माणसं गोळा झाली. कुणाला काय करावं ते कळत नव्हतं. कुणाकुणाला सांभाळवं आणि पुढे काय करावं का ही सुचलं. गावातील गर्दी धरती माणसं तरुण मुलं पुढे आली. पोलिसांना फोन केला, पंचनामा झाला. प्रेम ताब्यात घेतो, पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं. विना तर शुद्धवर नव्हतीच. डॉक्टरांना घरी बोलवलं, तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. शेखरचा अंत्यविधी आटोपला. सगळं अनपेक्षित होत. गावात नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होऊ लागली. म्हातारपणात एकुलता एक मुलगा जाण्याचं दुःख शेखरच्या आई वडिलांना सोसवत नव्हतं. आणि विनाची तर परिस्थितीच वेगळी होती. सर्वत्र सहानुभूती. आता विनाचं कसं होणार? लोकांना चर्चेला विषय मिळाला. कोणी म्हणे ती आता काही इथे राहत नाही, दुसरं लग्न करेल. तर कोणी म्हणे अहो पोटातल्या बाळाचं काय पण. कोणी म्हणे अहो तिला तर नवरा मिळून जाईल, पण म्हातारा म्हातारी याला मुलगा कुठे मिळेल. सर्वत्र हळहळ हळहळ आणि चर्चा. विना मात्र हातून पूर्ण कोसळली. सर्वत्र अंधार दिसत होता. काय करावं काय नाही काही कळेना. हवेत तरंगाली विना धाड दिशी जमिनीवर आदळली गेली. काचेचे तुकडे तुकडे व्हावे तशी ती तुटून विखुरली गेली. क्षणात हो त्याचं नव्हतं झालं होतं. तिचं जिवंत रुजगावणं झालं होतं. जेवणाचा एक घासही ती घेत नव्हती. वहिनीने बाळांची आठवण करून दिली की मग दोन घास बळीबळी पोटात घालायचे. संध्याकाळ झाली की ते बाळ पोटात फिरायला लागायचं. जणू ठरल्या वेळेप्रमाणे त्याला त्याच्या बाबाचे शब्द ऐकायचे होते की काय. तोही आत आसुसलेला असावा. त्या जागेवर विना दीर दीर तुटे. मग ओक्सा ओक्षी बनू लागली. शेखरचं दहावं पाचव्याच दिवशी केलं.
तरुण मुलगा इतके 10 दिवस कशाला लांबायचं, शिवाय मनूचं लग्नही जवळ येत होतं म्हणून घाई केली. दशक्रिया विधी करून माणसं घरी पोहोचत नाही. तितक्यातच मनूच्या घरातून आरडाओरडा करण्याचा रडण्याचा आवाज ऐकू लागला. लोक धावले, पाहतात तर काय. मनूनेही स्वतःला छताला टांगून घेतलं होतं. गळफास घेऊन तिने ही आत्महत्या केली. तिचे ते पोस्टमार्टम झाले आणि रिपोर्ट आला. मनूला दिवस गेले. 3 महिन्याचा गर्भ होता. विना गर्भ हा तरच आत्महत्येचं कारण न सांगता तिला उलगडलं. पण विश्वास बसत नव्हता. लोकांमध्ये उलट सुलट चर्चा होऊ लागली. मनूच्या आईनं तर अंथरून असणार. मुलीनं तोंडाला काळं घासलं म्हणून तिच्या वडिलांनीही अंत्यविधीनंतर कोणताच विधी न करण्याचं ठरवलं. जणू जिवंतपणे स्मरण आलं असं त्याला झालं. विना तर अस्वस्थ झालं. दोघांच्यात असं काय झालं, कधी झालं, शेखर बोलला का नाही, निदान काहीतरी सांगायला तरी हवं होतं. सारखी प्रश्नांची शृंखला मनात सुरू. अखेर मनूच्या अंत्यविधीनंतर ती स्वतःच्या रूम मध्ये गेली. शेखरचे कपाट शोधू लागली, काही सापडले नाही. तिचे कपाट उघडले आणि ती दचकली. तिच्या डोहा जेवणासाठी आणलेल्या साडीवर एक कागद घडी करून ठेवलेला होता. ती आसूसल्या मनाने वाचू लागली. प्रिय विना, खर तर तुझ्याशी कसं बोलावं आणि काय बोलावं, विषय कसा सुरू करावा हे प्रश्न कधीपासून म्हणाल. तुझ्याशी बोलण्याची माझी हिंमतच होत नव्हती. तुझ्या निष्पाप वळण पाहण्याची हिंमत कशी करणार होतो. मी पापी आहे विना, खूप मोठे पाप माझ्या हातून नकळत झाले. त्या पापाचे प्रायश्चित्त होणार नव्हते म्हणून मी हा मार्ग स्वीकारला. विना, तुझी तब्येत बरी नसताना तू माहेरी 5-6 दिवस राहिली. पण त्या दिवसातच जे घडायला नको होतो ते घडलं. त्या दिवशी आई गावात मजूर सांगायला गेली. घरात मी व मनूच होतो. मनूच स्वयंपाक करत होतो. मी आपल्याच रूममध्ये होतो. ऑफिसला जाण्याची तयारी करत होतो. कपडे बदलत असताना अचानक मनू रूममध्ये आली आणि काय झालं मला कळालं नाही. पण झाडावर आलो त्यावेळी स्वतःचीच लाज वाटली. पण विना, मला असं काही करायचं नव्हतं. त्यानंतरही तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण शक्य होत नव्हतं. नंतर योगा योगानं म्हणूनच लग्न ठरलं आणि मी निवांत झालो. जणू सुखांवर पांघरून पडणार होत पण झालं उलटच. आज म्हणून खाई खाईत आली आणि मला तुझ्यापासून दिवस केले एवढी चिठ्ठी देऊन मी हात काय करू. मला आता कोणताच मार्ग नाही. विना, मी खूप मोठी चूक केली. एक तर म्हणून नात्याला चुलत का असं पण बहीच नाही. बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावला. निसर्ग नातं पाहत नाही ना. त्याला फक्त स्त्री पुरुष इतकंच होती. आम्ही दोघं निसर्ग नियमांचे शिकार झालो. विना, लोक काय म्हणतील त्याही पेक्षा मी तुझ्या नजरेला आयुष्यभर नजर भिडवू शकत नाही. म्हणून हे डोळे कायमचेच बंद करतो. माफ कर, असं म्हणायला मला तो नाही. तुझी काळजी शक्य झालं तर बाळाची काळजी घे. तुझाच शेखर. हे पत्र वाचून विना सुन्न झाली. तिचा संशय खरा ठरला होता. ते दोघ तर निसर्ग नियमाचे शिकार झाले. पण मी तर नीतीची शिकार ठरली. मी तर नीतीची शिकार ठरली. पण आता या विषयावर बोलावे कुणाशी, कुणाजवळ मन मोकळं करावं. तेव्हा वहिनीस डोळ्यासमोर आली. पण माहेरी गेल्यावरच बोलता येणार होत. विना, दिवा लावायची वेळ झाली. आता कोणी येणारही नाही. उद्या तुला परत जावं लागेल असं म्हणत बहिणी तिच्याजवळ येऊन बसली. तेव्हा विनानं
हळूच शेखरचं पत्र बहिणीच्या हातात ठेवलं आणि ती ओसाओशी रडू लागली. आणि ती ओसाओशी रडू लागली.